नाना धनकुडे यांचं जे काम आहे ते अतिशय चांगलंच काम आहे आणि सकपाळताईंच्या भाऊ म्हणून ते ओळखले जातात आणि त्याच्यामुळे सिंधुताईंचा जो एक वारसा होता त्याप्रमाणे दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना ते दत्तक घेतात. 500 अधिक मुलींची त्यांनी लग्न लावून दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आज 7000 जास्त विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत आहेत. खरं तर आज मला इथे येणं अजिबात शक्य नव्हतं कारण सकाळी राजभवनला कार्यक्रम होता, आपले सरन्यायाधीश यांचा सत्कार होता आणि संध्याकाळी 7 पुन्हा बांद्र्याला कार्यक्रम आहे. तरी पण एक असा सामाजिक कार्यकर्ता की ज्याने सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी राखलेली आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं. आज त्यांच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी इथं आलो. लगेच परतसुद्धा जायला लागणार आहे परंतु एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलो आहे आणि पुणे ही पुण्यनगरी आहे, विद्येचं माहेरघर आहे, त्यामुळे पुण्याला येणं हा नेहमीच एक आनंदाचा क्षण असतो आणि इथं आल्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत अनेक बाबतीत चर्चा होते. तर अनेक अशा संस्था आहेत की ज्यांना मला भेटण्याची इच्छा होती त्या सर्व संस्थांच्या संचालकांना आणि ऑफिस बेअरना इथं बोलवलं आहे. काही चांगली सकारात्मक चर्चा होईल अशी माझी अपेक्षा आहे. सर सॉरी मला जरा एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अमोल मिटकर यांनी सूचक वक्तव्य केले की पुढं काय होतं ते तुम्हाला दिसेलच, काय सांगा. नाही, या चर्चेतून असा अर्थ काढणं साफ चुकीचं आहे कारण पवारसाहेब हे अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे आणि पवारसाहेबांच्या प्रकृतीबद्दल सर्वांनाच नेहमी चिंता असते. ते लवकरात लवकर बरे व्हावे या दृष्टीने जी सदिच्छा असते त्यापोटी आदरणीय शिंदेसाहेबांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि एरवीसुद्धा ते पवारसाहेबांना भेटत असतात, त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. एक ऋषितुल्य असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे या भेटीतून वेगळा काही अर्थ काढणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. सर चंद्रकांत भवनामध्ये लोकाधिकार समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं ज्याचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर आहेत, मात्र तेच आजच्या या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा अशा सुरू झाल्यात की गजानन कीर्तिकर हे तुमच्याकडं येत आहेत, काय माहिती आहे. ओढा तर 90% शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या विचाराकडेच आहे, परंतु त्यांना कसं थांबवून ठेवायचं. तर मग आता मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत, सरकार बदलणार आहे, असं वेगवेगळं सांगितलं जातं. मुळात सरकार हे कसं असतं, सरकार हे जनतेचं असतं आणि जनतेने निवडून दिलेलं असतं. जनतेने भाजप आणि सेना या युतीचं सरकार निवडून दिलेलं होतं. आणि तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो, आत्ता मी राजभवनामध्ये कार्यक्रमाला होतो तिथं एक मला अमेरिकेतून गृहस्थ आलेले होते जे भारतीय आहेत आणि मुंबईत राहणारे आहेत. त्यांनी एवढं कौतुक केलं की ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदुत्ववादी सरकार निवडून दिलेलं होतं आणि हे सरकार गेल्याचं खूप दुःख आम्हाला होतं. खरोखर शिंदेसाहेबांचं आम्हाला कौतुक आहे आणि ज्याला शिंदेसाहेब स्टेजवरून उतरले त्यावेळेला त्या गृहस्थाने अक्षरशः त्यांना मिठी मारली. म्हणजे ही लोकभावना आहे. तुम्ही आज लक्षात घ्या की अंधेरीला निवडणूक झाली, फक्त 31% मतदान इथं झालं. म्हणजे एकमेव पक्ष शिवसेना त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे आणि हे तिन्ही पक्ष मिळून 31% लोकांना बूथपर्यंतसुद्धा नेऊन जाऊ शकले नाहीत. कारण इतर काही लोकांचे अपक्षांचे तर असणारच बूथपर्यंत नेणार आहे. म्हणजे ही जर ह्यांची परिस्थिती असेल तर हे राज्य करण्याची भाषा करतात हेच मुळात चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. सर स्थानबद्ध केलं जातं कोणाला? सुषमा अंधारे. नाही बघा, मला स्थानबद्ध वगैरे काय केलेलं असेल असं मला स्वतः बिलकुल वाटत नाही. अनेक वेळेला असं होतं की काही सेन्झिटिव्ह एरियाज असतात आणि जिथं भाषणाला बंदी केलेली असते तिथं त्यांना महाराष्ट्रभर फिरतात, त्यांना कसली बंदी आहे आणि त्याला वाटेल ते बोलत असतात, त्यांना कसलंच बंधन नाही आहे. सिंधुदुर्गमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होणार होती मात्र त्याला परवानगी नाकारलेली आहे आणि आता ती सभाच रद्द करण्यात आलेली आहे कुठेतरी. नाही हो, असं दबाव कसला असणार, आपण लक्षात घ्या ते वाटेल तसं फिरतात, वाटेल ते बोलतात. शेवटी अशी पाळी येते की एक दिवशी यांना उत्तर द्यायला लागणार आणि उत्तर असं असणार की याच्या पुढे ते असं खोटं लोकांना सांगू शकणार नाही. लोकांना 100 खोटं बोलल्यानंतर खरं वाटायला लागतं आणि म्हणून ही एक स्ट्रॅटेजी असते, याला गोबेल्स नीती म्हणतात. आणि या गोबेल्स नीतीचा अवलंब हा महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे, मग तो इंडस्ट्रीजच्या संदर्भात असेल, राजकीय परिस्थितीबद्दल असेल, सातत्याने खोटं बोलायचं. म्हणून याचं एकदा उत्तर द्यायला लागेल
अनेक वेळेला मी प्रत्येक गोष्टीमध्ये पडत नाही मुख्य प्रवक्ता म्हणून, पण ज्याला अशी परिस्थिती निर्माण होते की लोकांची दिशाभूल होत आहे त्याला पण निश्चितपणे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्याचं उत्तर द्यायला लागेल आणि ती मी लवकरच घेणार आहे. सर, चंद्रकांत खैरे म्हटले की देवेंद्र फडणवीस आता पुन्हा काँग्रेस 22 आमदार जे आहेत ते फोडणार आहेत पुन्हा, की लोक जर कंटाळलेले असतील, काँग्रेसमध्ये त्यांचं ऐकलं जात नसेल आणि ते जर तसा निर्णय घेत असेल तर त्यांना सगळे ऑप्शन मोकळे असतात, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. शेवटी त्यांचं 2/3 बहुमत होतं की नाही ह्याला महत्त्व आहे, आणि 2/3 बहुमत होत असेल तर त्यांनी तसा निर्णय घेतला तर तो त्यांचा अधिकार आहे.